मंत्री छगन भुजबळांविरोधात ईडीने एक केस मागे घेतली, मात्र यावरून सत्ताधारी विरोधक आमने सामने आले। मात्र ईडीने जी केस मागे घेतली ती केस नेमकी कोणती आहे? अशी कोणती केस होती ज्या केसचा विसर स्वतः छगन भुजबळांना आणि ईडीला सुद्धा पडला होता? पाहूया एक रिपोर्ट। भुजबळांवरची केस ईडीने मागे घेतल्याची बातमी चर्चेत आली, त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। यावेळी विरोधक आक्रमक होते आणि भाजपकडून कुणालाच अभय नसल्याचं सांगितलं गेलं। मात्र मुळात ईडीनं जी केस मागे घेतली ती भुजबळांना देशाबाहेर प्रवासाची होती, महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातली नाही। मी स्पष्ट सांगितलंय की भारतीय जनता पक्षाकडे वॉशिंग मशीन आहे, वॉशिंग मशीन मध्ये टाकल्यानंतर तो माणूस स्वच्छ होऊन बाहेर येतो, त्यातलाच हा प्रकार आहे। चौकशीला सगळ्यांनी सामोरं जावं ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। याच्यामध्ये कुठलंही राजकारण करण्याचा भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत नाही, अन्य कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये। हे पा ईडीच्या केस का मागे गेलं त्याचे कारण जर दिले तर अतिशय हास्यास्पद कारण आहे। याचाच अर्थ आता भुजबळ ज्या पद्धतीनं भूमिका मांडतात, अग्रेसिव्ह भूमिका मांडतात, भूमिका असावी, भूमिका सगळ्यांची असती असायला काहीच हरकत नाही, परंतु ज्या पद्धतीनं मांडतात मला असं वाटतं कोणीतरी त्यांच्या मागे बोलविता धनी आहे, आणि मग असं बोलण्याचा हा पुरस्कार त्यांना मिळालेला दिसतो। कोणालाही फेवर गव्हर्नमेंट करू शकत नाही, त्याला काही कारण दाखवायला लागतात, पुरावे दाखवायला लागतात, त्यावेळेलाच गव्हर्नमेंट करतात। त्याच्यामुळे काही झालं की मग इथं आले म्हणून त्यांची केस मागितली असं काही लोक म्हणण्याची शक्यता आहे, पण त्या म्हणण्यामध्ये काही तथ्य नसतं। मात्र जेव्हा अजित पवार गट बंड करून सत्तेत गेला तेव्हाच्या मी केस मधून बाहेर आलो, केस डिस्चार्ज झाल्याचा दावा भुजबळांनी केला होता। मात्र आज ईडीनं आपल्या विरोधातील प्रमुख केसही मागे घ्यावी असं भुजबळांनी म्हटले। महाराष्ट्राच्या भल्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, आम्ही त्यांच्यावर अरे भाई तुम्हाला तुमच्यावर केसेस आहेत, अरे मला तर केसेस मधून जे आहे मी बाहेर आलो, 2.5 वर्ष भोगला आम्ही सगळ्यांनी, आणि केस सुद्धा माझी डिस्चार्ज झाली। ते मुश्रीफ 2-3 महिने झाले, त्यांच्या विरुद्ध काही सापडत नाही, रोज तारीख। या अजित दादा सगळ्या केसेस क्लिअर झाल्या, त्या तटकरेवर केस नाही। सुप्रीम कोर्टानं सुद्धा निर्णय दिलेले आहे की जर शेड्युल्ड ऑफेन्स जर नसेल त्या व्यक्तीवर, तो रद्दबादल झाला असेल, डिस्चार्ज झाला असेल, त्याच्यातून सुटले असतील, तर आपोआपच ईडीची सुद्धा केस जाते। आता आमच्यावरती जे आहे महाराष्ट्र सदनची जी केस आहे हा शेड्युल ऑफेन्स आहे, त्याच्यातून आम्ही डिस्चार्ज झालेलो आहोत, तर आता आम्हाला ईडीनं जे आहे कोर्टामध्ये आम्हाला त्या संदर्भामध्ये सुटका मिळाली पाहिजे, तर ती आमची केस आता अजून चालू आहे, आम्ही ती लढतो। त्यांनी फक्त एक डिस्चार्ज ॲप्लिकेशन जे फाईल केलं होतं सेशन्स कोर्टात महाराष्ट्र सदन घोटाळ्यात, ते डिस्चार्ज ॲप्लिकेशन फक्त ACBचंच मागे घेण्यात आलेलं आहे, म्हणजे त्याच्यात त्यांना ही दिलेली आहे, दिलासा दिलेला आहे, पण बाकी कुठलेही स्कॅम्स असोत, कुठलाही भ्रष्टाचार असो, कुठेही मागे घेण्यात आलेला नाही आहे आत्तापर्यंत। आणि हाच लढा हायकोर्टात पण आम्ही देऊ, आणि वेळ पडली तर सुप्रीम कोर्टात देऊ, CJ पासून सगळ्यांना पत्र पाठवू, पण हे बंद होऊ देणार नाही। दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपण भुजबळांविरोधात लढतच राहणार असल्याचं म्हटलंय। माझा लढा त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध होता आणि तो तसाच आहे, आणि मी मरेपर्यंत ते लढत राहीन की त्यांचे इतर अनेक, जसं 7 घोटाळे आम्ही आमच्या PIL मध्ये टाकले होते, त्याच्यात प्रत्येक केसमध्ये झालेलं मनी लॉन्ड्रिंग अजूनही इंटॅक्ट आहे। अंजली देवाने म्हणत की अजूनही माझा लढा कायम राहणार, माहीत नाही मला काय। निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।